तेजू, प्रताप शेतकऱ्यांसाठी जी काही मेहनत घेतोय ना, त्याचं फळ आहे हे सगळं. येस, प्रश्नच नाही. तो आला आला. अभिनंदन प्रतापराव. अभिनंदन कशाबद्दल? अरे आई, तू त्याला सांगितलं नाहीस का? रावसाहेबांनी आणि आईनी तुझ्यासाठी एक मुलगी आणि माझ्यासाठी एक गोरी गोरी पान फुलासारखी छान बहिणी शोधलीय. काय आता कशाला उगाच त्याला त्रास देते? सांग ना खरं काय ते. तुला फारच घाई झाल्या. अरे खरंच, तुझ्यासाठी जी मुलगी शोधले ना, तिच्याबद्दल सगळे डिटेल्स आज पेपर मध्ये छापून आले. तू वाचला नाहीस का पेपर? आज रोजचा पेपर वाचतोस ना दादा? ए, मी रोज पेपर वाचतो, पण आजचा पेपर मला नाही सापडलाय. कसा सापडे? इकडे पेपर. प्रताप दादा जाधव यांना मानाचा कृषी भूषण पुरस्कार जाहीर. आई, हे म्हणजे असं झालं? दादा काहीच बोलू नकोस, ही मुमेंट फक्त एन्जॉय कर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. यू डिझर्व दिस. यू ऍब्सोल्युटली डिझर्व दिस. तू दिवस रात्र पावसात उन्हात शेतकऱ्यांनी कधीही बोलवलं तरी जायचा, दिवस दिवस शेतात असायचा, मग हे पुरस्कार तो बनत आहे. प्रताप, हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे. खूप खूप मोठा हो. अगं आई, तो खूप खूप मोठा झालाय. चार्मीने एवढा मोठा लेख लिहिला त्याच्याबद्दल. अगं हो हो, तो वाचेल नंतर शांतपणे. मी सांगते ना काय लिहिलंय त्यात. तिने असं लिहिलंय की प्रतापराव म्हणजे एक तडपधार व्यक्तिमत्व, एक शेतकरी मित्र, हँडसम बॉय, चार्मिंग, गुड लुकिंग. एक मिनिट, हँडसम, चार्मिंग, गुड लुकिंग असं लिहिलंय यात? अरे असं काही लिहिलं नाहीये, मी गंमत करत होते. तेजू, ए पण चार्मीला नक्की तसं वाटत असणार. ए पण दादा, पार्टी कधी आहे? पार्टी तू म्हणशील तेव्हा आणि तू म्हणशील तिथे. पुरस्कार मिळायच्या आधी का नंतर? मला एकदम सॉलिड पार्टी पाहिजे. आणि चार्मीला पण बोलव पार्टीला. ते मी बघतो काय करायचं. तुमच्या पार्ट्या नंतर करा, जा आधी देवाला नमस्कार करून ये. हो. ते पाणी पाण्यावरून आठवलं, मी झाडांना पाणी घालायचं विसरले. मी आलेच घालू ना. आणि रमी येते मी भरपूर वेळाने. या मंजू सुद्धा ना आजकाल बरोबर खिल्ली उडवायला लागल्यात आपण, ते सुद्धा न बोलता. मग आता तुम्ही वागताच तसं, तर कशाला आलात तुम्ही इथे? मी येणारच होते खोलीत. कारण मी आज खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खुश आहे, हे सांगायचं होतं मला. पण सांग तरी, कशाचा एवढा आनंद झालाय? अहो मला आताच समजलं की नाही असं नाही सांगणार. खास गोष्ट खास माणसाला खास ठिकाणी सांगितली पाहिजे. आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटा, तिथेच सांगेल. अहो पण काहीतरी कल्पना दे. आणि हो, माझा आवडता ड्रेस आहे ना, तो ड्रेस घालून ये. आलं लक्षात. अरे अभिनंदन दादा. थँक्यू थँक्यू. बातमीचा खूप मोठा फोटो लावलाय चौकामध्ये. अरे काय गरज होती? काय गरज म्हणजे, अहो दादा आमचं हे प्रेम आहे. तुम्हाला कृषी भूषण पुरस्कार मिळाला आणि आम्हाला तुमच्यासाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं, आहे ना? अरे हा पुरस्कार माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. मी एकट्याने लोकांना सांगून आणि कल्पना म्हणून काहीच झालं नसतं. तुम्ही त्या कल्पना शेतात राबवता. तुम्ही अजूनही जर जुन्या पद्धतीने शेती करत असता तर कदाचित हा पुरस्कार मला मिळाला नसता. अभिनंदन प्रतापराव. अभिनंदन. अभिनंदन. काय प्रताप? अहो तुमची जागा इकडे. वा वा, अहो तुम्ही मोहीम आखण्याआधीच गड फत्ते करून टाकलात. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. आणि आता खात्रीही वाटते की तुम्ही गावाबरोबर पक्षाचं नाव सुद्धा मोठं कराल. कुठलंही काम मनापासून आणि लोकांच्या फायद्यासाठीच करायचं ठरवलंय. वा, आणि तुम्हाला अभिमान वाटेल अशीच कामं असतील. मोठी चिंता मिटली आमची प्रतापराव. प्रतापराव. अरे लय भारी काम झालं बरं का. अभिनंदन. थँक्यू प्रतापराव.
तुमची ही एकच गोष्ट आम्हाला कधी जमली नाही बुवा. कुठली गोष्ट? हेच, तुमचे विरोधक सुद्धा तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद मानतात. आता बघा ना, तुमचे विरोधक सुद्धा तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले, तुमच्या आनंदात सहभागी झाले. इट्स अचीवमेंट. पक्षासाठी विरोधक असतील पण माझ्यासाठी सगळेच मित्र आहेत. खाय रे. खरे. अरे येऊन येऊन येणार को हा इथं काय करतोय? छोट्या मालकांचं अभिनंदन करायला आला होता का काय? असा असेल तर ही आबासाहेबांसाठी धोक्याची घंटा आहे. फार माझ्यासाठी लय मोठी खबर आहे. याचे 5 ते 10 हजार तर नक्कीच. अरे येऊन येऊन येणार को. या हिरोईनी प्रेग्नेंट असल्या ना की यांचे फोटोशूट केले जातात. आणि हे काय, लेकीचा वाढदिवस तर आईने केल्या वाढदिवसाला 20 लाखाचा खर्च. एक एक बातम्या छापून येतात. काय ग तुम्ही, काय झालं? अगं, या हिरोईनी प्रेग्नेंट असल्या ना की यांचं फोटोशूट केलं जात. आणि एक तर बातमी अशी आहे कि लेकीचा वाढदिवस म्हणून आईने केलाय 20 लाखाचा खर्च. आहे का आमच्या नशिबात फोटोशूट? आहे साध पाणी कोणी विचारत नाही, ते राहिलंच दूर. अगं सुमे, तुला पाणी हवंय का? थांब, मी देते. आता मी विचारल्यावर काय नको, राहू दे. रमे, तू आज कशी लवकर आली ग घरी? अगं लवकर नाही, मला जायचंय परत कामाला. फक्त एवढा हलवा बनवायला आली. हलवा म्हणजे गाजरचा हलवा? वय हा. अगं मला लय आवडतं, तुला काय सांगू. आणि किती दिवसात ना माझ्या डुग्गूला पण खायची इच्छा होत होती. बरं झालं गाजरचा हलवा लवकर लवकर कर. आणि त्याच्यात आई काजू बदाम जास्त टाक, खवा जास्त टाक, मस्त पैकी कर. कर पटपट पटपट करायला घे, चल. गाजराचा हलवा खायला मिळणार. नामू, हा ही फाईल पालिकेच्या ऑफिसला जाऊन दे. ओके चालेल. तू एक काम कर, आपले कृषी अधिकारी आहेत ना, त्यांना जाऊन भेट. त्यांना आपल्या इथल्या क्षेत्राची पाहणी करायची. जर ते तयार असतील तर त्यांना इथे घेऊनच. हा चालेल. आणि तिथे जाऊन समजांना पेढबी वाटतो तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल. अरे हो, पुरस्कार आठवला. दादा तुमच्या सत्काराचं कसं काय करायचं? नामू पुरस्कार आता जाहीर झाला, मी आल्यावर बघू काय करायचं. चला आलोच. चला दामू दादा, आम्ही पण येतो. या. कुठं चालली एवढी कटरीना सारखी नट्टापट्टा करून? अगं माझं एक काम आहे. जरा काम आहे? अगं पण तू तर वाड्यावर जाते ना कामाला. वाड्यावर तुला जाऊन झाडू तो मारायचा असतो, लादी पुसायची असते, आडगोळ साफ करायची असते, माळा बी साफ करायचा असतो. कशाला पाहिजे एवढं नट्टापट्टा? अगं नाही, माझं जरा वेगळं काम आहे. वेगळं काम? असं काय वेगळं काम आहे का बाई तुझं का त्याला एवढं नट्टापट्टा करून जावं लागतं? मला येडी समजली का ग तू? अग नाही सुमे, आणि मी कुठे एवढं नटून चालले? कुठे काय, मला कुठे जमतोय ना तुझ्यासारखा एवढा छान नट्टापट्ट करायला. नाही ते बी आहेच म्हणा, पण का गर मी तू गाजराचा हलवा का केलताच? डब्यात कोणासाठी घेऊन चालली? अग पण तू सांगशील का नवीन ड्रेस कशाला लागतो ग पण तुला घालायला? वाड्यावर जाऊन काम करायचं असत ना तुला. उग धुळीने खराब झाला काही, कुठं काम करता करता धस लागली, मग काय करायचं? एवढा चांगला ड्रेस वाया जाईल. अगं तर सांग ना कुठं. अगं सांगते ना, सांगते. बर कसं आहे ना सुमे, मला आता जायला उशीर होतोय, मी निघते. आणि हो,
तुझ्यासाठी हलवा बनवून ठेवलंय, खाऊन घेशील ना? येते मी. मला शेंडी लावती खरं मी तू, पण मी एवढ्या लवकर फसणार नाही एवढं लक्षात ठेव. तुझी सगळी कुंडली कशी काढते का नाही बघ आता, कुठं जाती, कुणासोबत जाती, काय काय करते ना, सगळं सगळ्यांसमोर आणते की नाही बघ आता. आज रंगी हातच पकडते तिला, कळू दे समजांना, कानूनपेक्षा माझे पण हात केवढे लंबे आहेत ते. आज करते दूध का दूधवर पाणी का पाणी. काय मग कुठं निघालाय दौरा? ते कुठं कुठं नाही, हे आपलं इथंच. काय काहीतरी बोलत होती तू आता, दूध पाणी? दूध? अरे हा, दूध आणायला चालले होते मी. दूध आणायला? आणि तू? हा. तू कधी बसणं घरातली कामं करायला लागली का? करते मी काम बर का, हे धर चल मला जाऊ दे. नाही नाही थांब 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 जरा, आज काय आराम नाही करायचा का तुला? रोज तू सगळी कामं रामाकडनं करून घेते, त्या आज काय असं विशेष काम आहे? अरे म्हटलं रमाला काय आपण सारखी सारखी काम सांगायची ना, आणि ती तर बिचारी कुठ कुठ बघल रे. चल हे तर मला जाऊ दे आता, हे तर तुझ्या घरी बस जा. काहीतरी शिस्त आहे, एवढं सोपं काम दिसत नाही. कुठतरी कांड करायला निघाली ही. अरे वा रमाताई, खारुताई सारख्या दबक्या पावलांनी कामाचं कारण सांगून इथं येता का तुम्ही? हे का तुमचं का? आज बरोबर ठिकाण्यावर आणते की नाही बघा आता तुम्हाला. रमे तू हे जे काही गुण उधळतेस ना, ते वाजत गाजत लोकांसमोर आणते की नाही बघा आता. चला सिमरन, चोराला रंगे हात पकडण्याची वेळ आली आता. तू इथं काय करते? काय करते? वाड्यावरच काम सोडून या खोपट्यात काय करायला आली? अग बाईसाहेबांनीच पाठवलंय मला इकडं.
म्हणजे ती कसं आहे ना, त्यांच्याकडे जरा कार्यकर्ते येणार आहेत, त्यांची सोय इथं करायची म्हणून त्याच मला म्हटल्या की इथलं जरा साफ करून घे आणि त्यांचं स्वागत बी कर म्हणून. अच्छा, कार्यकर्ते इथे येणार आहेत काय? हा वय मौज मजा करायला येणार आहे. अच्छा, म्हणून तू नटून थटून आली. बर, मला वाटलं की काय काय वाटलं तुला? नाही म्हणजे मला असं वाटलं की तू वाड्यावरची केअरटेकर आहे ना, मग तुला बाकीची पण काम असतात म्हणून म्हटलं तू इथं आली असशील. बस एवढंच, बाकी काही नाही ना वाटलं तुला? नाही बाकी काही नाही. चल येते बर का. अगं तू बे, पर तू इथं का आली होती ग? मी अगं मी पाय मोकळे करायला आले होते. जाता जाता हे घर दिसलं, म्हटलं बघावं कोण राहत इथं म्हणून आले होते इथे. चल येते. अगं थांबली असती मी आवरते पटापट. अगं नाही नको, तुला माहितीये ना मला धुळी चालाय त्रास आहे. हे बघ असा त्रास होतो मला, मी जाते बर का. तुझं चालू दे का. सुमे, तुझा तर लईच फजितवाडा झाला ग. या रमेनी घरी कोणाला काही सांगायला नको म्हणजे झालं, नाही तर घरचे आई बाबा पिंट्या मला इतके मारतील, खायला बी देणार नाही. अगो बाई, देवा तुझ्या पाया पडते हवं तर मी, पण रमीला म्हणावं घरी कोणाला काही सांगू नको. देवा बाई काय करावं बघा. पिंटे दादा, बरं झालं बघ तू फोन करून मला समजा सांगितलंस ते. मी पोहोचलच होते इथं आणि सुमी बी आली होती. तुला तर आपली सुमी ठाऊकच आहे. केसाच्या अंतरानं वाचलाय तुम्ही. प्रतापराव कुठं राहिले? काय इथेच आहे, लपून बसलो होतो. त्या सुमीचा कोणाला कसा दाखपडल ना सांगता येत नाही. बघा तुम्हाला पण लपावं लागलं का नाही. खरंय. थँक्यू. थँक्यू काय, पण त्या सुमी पासून जरा सांभाळून. मांजरी सारखी चत्रीन गारी सारखी नजर आहे तिची, तिला जरा जरी बनक लागली ना सगळ्या गावात बोबाटा झाला म्हणून समजा. बरोबर आहे तुझं, पर ती असं का करते रे? अग तुमच्या दोघांवर तर जास्त राग आहे तिचा. ती मुंबईला पळून चालली होती तेव्हा तुम्ही दोघांनी पकडून दिलं ना तिला, त्यामुळे जरा जपून राहा. असं पुन्हा नाही होणार. आणि हो पण देऊ नका काय, आता मी होतो म्हणून वाचलात. माझ्या समोर घरात ना बाहेर पडली, गडबडीत चालली होती कुठेतरी. मी म्हटलं कुठं चालली तर मला म्हणे काम आहे, मग मला जरा संशय आला म्हणून तिच्या माग माग आलो. बरोबर बोलतोस तू, मी शब्द देतो तुला, आम्ही कधी कुठली मर्यादा नाही ओलांडणार. तेवढा विश्वास आहे हो तुमच्यावर, नाहीतर आत्ता घेऊन गेलो असतो हिला. पण आत्ता मी एकटाच जातो, तुम्ही बोला. खरच आज खूपच सुंदर दिसतंय तू. पण छोटे मालक, तुम्ही का बोलवलंय मला इथं? एक मिनिट. मला कृषीभूषण पुरस्कार मिळाला. ही बघा बातमी सुद्धा छापून आली. अरे वा बघू, लई भारी हो छोटे मालक, तुम्हासनी एकदम योग्य पुरस्कार मिळाला. बघा अजून असे मोठ मोठे आणि भरपूर पुरस्कार तुम्हाला मिळो, अशीच देवाकडे प्रार्थना आहे. आता काय बातमी पाठ करताय? हो पाठ झाली बी. मला लई आनंद झालाय. मला सुद्धा खूप आनंद झालाय. आता
पिंट्या दादा काय म्हणायला लक्षात आहे ना? हो मग आनंद कसा साजरा करायचा? मी सांगते ना, हे बघ इथे थांबा मी आले. तुमच्यासाठी गाजराचा हलवा आणलाय. गाजराचा हलवा मला खूप आवडतो. अहो मग या, तोंड गोड करा. तुम्ही भरवा ना, तुम्ही भरवल्याशिवाय गोड नाही वाटणार. आणि हा, घास भरवणं म्हणजे मर्यादा ओलांडणं नाही हा.